मासिक पाळी आणि 102 ताप रवीनाने सांगितला टिपटिप बरसा पाणी च्या चित्रीकरणाचा अनुभव। रवीनाने एका मुलाखतीत या गाण्याचे चित्रीकरण करताना कोणत्या अडचणी आल्या याबाबत सांगितले होते। नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलमच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये आपलं स्वागत करते। बॉलिवूड म्हटलं की प्रत्येक चित्रपटात एक तरी गाणं असं असतं जे लोकप्रिय ठरतं। ते गाणं जेवढं लोकप्रिय तेवढीच मेहनत त्या कलाकारांची त्या गाण्यासाठी घेतलेली असते। मोहरा हा चित्रपट सगळ्यांच्याच लक्षात आहे, मात्र या चित्रपटापेक्षा पावसाची पहिली सर आली की आठवतं ते म्हणजे त्यातलं सुपरहिट गाणं टिपटिप बरसा पाणी। एका मुलाखतीत रवीनाने तिला या गाण्याचे चित्रीकरण करताना कोणत्या अडचणी आल्या होत्या त्या संदर्भात सांगितले आहे। रवीनाने पिंक विलाला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या अडचणींबद्दल सांगितले। हे गाणं एका कन्स्ट्रक्शन साइटवर 4 दिवस चित्रीकरण करण्यात आलं। आजूबाजूला दगड आणि खिळे पडलेले होते आणि तिला अनवाणी पायांनी या गाण्यासाठी चित्रीकरण करायचे होते। तिच्या गुडघ्यांना दुखापत झाली होती आणि आणखी वाईट गोष्ट म्हणजे तिला मासिक पाळी देखील आली होती असं रवीनाने सांगितलं। हे तर काहीच नाही, पण या व्यतिरिक्त गाणं चित्रित करण्याआधी रवीनाला 102 ताप देखील होता। या गाण्याच्या चित्रीकरणासाठी कृत्रिम पाऊस करण्यात आला होता, त्यासाठी त्यांनी टँकर मागवले होते आणि ते पाणी थंड होते। दरम्यान 102 ताप असूनही रवीनाला 4 दिवस गाण्याचे चित्रीकरण करावे लागले। मोहरा चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता। हे गाणं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलं आहे, तर या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जन मध्ये अक्षय आणि कतरीना कैफ दिसणार आहेत। टिपटिप बरसा पाणी चं रिमिक्स व्हर्जन हे त्यांच्या आगामी चित्रपट सूर्यवंशी मध्ये दिसणार आहे, तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे रोहित शेट्टीने केले आहे। तर कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना लागली आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।